आदई सर्कलपासून पुढे नेरेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर विशेषतः सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मागणीवरून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. त्यानंतर फुटपाथ आणि त्याच्या शेजारी गटार बनविण्यात येणार आहे. दरम्यान या रस्त्यावर वायर फेन्सिंग करून अन्य वाहतुकीच्या अन्य मार्गांना मर्यादा आणल्याशिवाय या ठिकाणी होणार वाहतूक कोंडी सोडविली जाणार नाही. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत या रस्त्यावर गाड्या उभ्या करून आपली खरेदी करणे हे जर नागरिकांनी तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी टाळलं तर सायंकाळी या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सुकापूर गाव अध्यक्ष राजेश पाटील, सुकापूर ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, अशोक पाटील, राजू सनस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पाली देवत सुकापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक बिल्डिंगमध्ये, घरामध्ये व्यावसायिक अशा पद्धतीचं काही ना काहीतरी गाळा किंवा दुकान आहे. खरं तर इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मागणीवरून आम्ही मधल्या कालावधीमध्ये आदई सर्कलपासून ते या ग्रामपंचायतीमधला पूर्ण रस्ता कधी शासनाच्या निधीतून कधी ग्रामपंचायतीच्या निधीतून याचं काँक्रीटीकरण करून घेतलेलं आहे. आणि आता या काँक्रीटीकरणाच्या बरोबरीनं याच्यामध्ये फुटपाथ लोकांना चालण्यासाठी आणि त्याच्या शेजारी गटार असं याच्यामध्ये पूर्णपणानं बनवून घेणार आहोत. खरं तर या परिसरामधली लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा रस्ता नेरा आणि पुढच्या सर्व भागामध्ये जातो. या परिसरामध्ये राहणारी सर्व लोक ही मोठ्या संख्येनं वाढल्यामुळे या रस्त्यावरची रहदारी वाढलेली आहे. या रस्त्यावरती असलेले पुढच्या बाजूला फार्म हाऊसेस आणि या रस्त्यावर एकंदरीतच वाढलेली वर्दळ पाहता या ठिकाणी वाहतुकीला नियमन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अधिकृत अप्रोचेस तेवढे ठेवून उरलेल्या ठिकाणी या रस्त्यावरती गटाराच्या दोन्ही बाजूला गटार येणार आहे. त्या गटाराच्या बाजूनी त्याच्यावरती वायर फेन्सिंग हे करणं आणि त्या व्यतिरिक्त अन्य वाहतुकीचा ऍक्सेस याला मर्यादा आणणं हे केल्याशिवाय इथली वाहतुकीची रोज होणारी कोंडी ही सोडवली जाणार नाही. रोज या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोलीस लावता येणं अशक्य आहे. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून इथल्या आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांमार्फत आम्ही इथल्या रहिवाशांना, नागरिकांना, ग्रामस्थांना विनंती करणार आहोत की या दृष्टिकोनातून सहकार्य करावं. इथे ज्यांची ज्यांची दुकानं आहेत, गाड्या आहेत किंवा अन्य पद्धतीचे या ठिकाणी हातगाड्या आहेत, त्या सर्वांनी या दृष्टिकोनातून जर सहकार्य केलं तर त्यांचा व्यवसायही होऊ शकेल, त्याचबरोबर लोकांना कुठल्या पद्धतीची असुविधा होणार नाही. जोपर्यंत या संदर्भातल्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत रस्त्यावरती गाड्या उभ्या करून आपली खरेदी करणं हे जर नागरिकांनी किंवा येणाऱ्या लोकांनी टाळलं तर इथे होणारी तास दीड तासाची कोंडी, विशेषत्वानं संध्याकाळच्या वेळेमध्ये जे प्रचंड प्रमाणामध्ये कोंडी होते ती टळू शकते. या संदर्भामध्ये नागरिकांनी सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करू.